राऊंडने आपण रेडी करतो सिंपल अस्तर पलटून वगैरे तर ते सगळं मी तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी लूप बनवण्यासाठी एक दीड पट्टी घेतलेली आहे तिच्या लूप बनवण्यासाठी मी पाव इंचाची हे बघा अशा प्रकारे पट्टी तयार करत आहे आणि त्याच्यावरून स्टिचिंग करून घेऊयात स्टिचिंग झाल्यावर आपण दोन दोन इंचाचे लूप कट करणार आहोत अशा प्रकारे मी सगळे लूप तयार करून घेतलेले आहे त्याच्यानंतर जो आपला मेन नेक आहे त्याच्यावर एकसारखे लूप दिसावे म्हणून एक एक इंचावरून टिकमाक करत आहे तर मी टिकमाक करून घेतलेला आहे तर आता आपण लूप अटॅच करूयात पूर्ण नेकला पण लूप लावून झालेला आहे आता आपण साईडने लेस लावूया लेस लावत आहे साईडला अजून एक आकार देण्यासाठी मी एक इंचावरून टिकमाक करत आहे तर ज्या प्रकारे मी आकार देत आहे त्याप्रकारे तुम्ही आकार द्या हे जसं एका साईडला आपण ड्रॉ केलं आहे तसं दुसऱ्या साईडला पेस्ट होण्यासाठी हे बघा अशा प्रकारे करूयात आता हे दोन्ही साईडला ड्रॉ करून झालं आहे आता जिथून ड्रॉ केलं आहे त्याच्यावरून लेस अटॅच करूयात आता एका साईडला लेस लावली आहे तशी दुसऱ्या साईडला पण अटॅच करून घेईल तर मी दुसऱ्या साईड लेस अटॅच करून घेतलेली आहे बघा आता दोन्ही साइड लेस अटॅच झाल्यावर आता आपण जे लूप तयार केले आहेत त्याच्यामध्ये आपण गोल्डन कलरची नॉड लावूयात तर मी गोल्डन कलरची नॉड लावते तर ती नॉड त्या लूपमधून जावे म्हणून पिण्याचे मदतीने हे ती नॉड लावत आहे आता त्या लूपमध्ये पूर्ण नॉड अटॅच केली आहे वरती आता शोल्डरला ही नॉड अंडर जॉईन करून घेऊयात म्हणजे तिथे स्टिचिंग करून घेऊया दोन्ही साईडला त्यानंतर हे फुल ऑप्शनल आहे जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला सेंड करेल तर हे अशा प्रकारे आपला सुंदर बॅकनेक डिझाईन तयार झाली आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या